एकीकड काँग्रेसचं साठ वर्षाचं बियाणं जे आपण पेरलं शेतकऱ्याच्या हातामध्ये दतुरा दिला आणि भाजपचं बियाणं पेरलं तर तुमच्या हातामध्ये पैसे दिले हा दोघांमधला फरक वीज बिल झिरो आलंय लक्षात ठेवा काँग्रेसला काय द्यायचंय भोपळा हे काँग्रेस ब म्हणजे काय आमच्या जनतेला माहितीये काँग्रेस ब म्हणजे काय बघा साहेब त्यांना राग काढायचा होता तर माझ्यावर काढायला पाहिजे होता पण माझ्या मतदारसंघावर काढायची गरज नव्हती मला आता बोलत असताना अक्का थोड भाऊक झाल्या त्यांना भावनिक झाल्यानंतर एक आईला वाटत असत कि आपल्या मुलाला त्यांनी माझी खासदार म्हणून थोडं बोलले नाही पण आई म्हणून त्यांनी बोलले त्यांना वाटलं मी त्यांना सांगत असतो अक्का तुम्ही भाऊक होऊ नका त्यांना असं वाटतंय की लातूरून असणारा जो तिथं बसणारा माणूस हे आपल्याला त्रास देतो प्रत्येक पावला पावलावर अडचण करण्याचा प्रयत्न करतो हे त्यांना असं भाऊक झाले तरी सांगितलं मला अक्काला आवर्जून या जनतेच्या साक्षीनी सांगायचंय ही भूमी निळकंठेश्वराची भूमी आहे पीरपाशाची भूमी आहे साहेब ह्या जाग्यावर हेच मैदान होत या मैदानावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हेलिकॉप्टरचा सा ऍक्सिडेंट झाला झालं का नाही ते हेलिकॉप्टर कोसळलं इथं आजूबाजूला चार पाच हजार लोक होते आणि कोसळल्यानंतर लगेच आम्ही देवेंद्रजी आणि त्या हेलिकॉप्टर शंभर टक्के नुकसान झालं मोटरसायकलहून जर पडलं तर आपल्याला लागतंय ला हेलिकॉप्टर तर एवढं मोठं आहे ते कोसळल्यानंतर मधल्या माणसाला काय होईल सांगता येत नाही पण साहेब कुणाच्या केसाला धक्का लागला नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर देवेंद्रजी आणि त्यांच्या सोबतचे सर्व लोकांना आम्ही घरी घेऊन गेलो घरी गेल्यानंतर तिथं येणाऱ्या लोकांनी सांगितलं साजिके देवेंद्रजींनी त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पुण्याई केली लोकांनी सांगितलं देवेंद्रजी आपण केलेली पुण्याई तुमच्या केसाला धक्का लागला नाही पण मी त्यांना सांगितलं देवेंद्रजी तुमची पुण्याई होती तुमच्या केसाला धक्का लागला नाही तुमच्या सोबत सात लोक होते तिथं आजूबाजूला पाच हजार लोक होते या कुणाच्या केसाला धक्का लागला नाही त्याच कारण म्हणजे ही निळकंठेश्वराची माती आहे या धर्तीची या मातीची पुण्याही आहे त्याच्यामुळे या धर्तीमध्ये या मातीमध्ये ही संताची भूमी आहे आम्ही तुम्हाला जो फेटा दिला हा वारकरी संप्रदायाचा आहे ही मराठवाड्याची ओळख आहे ही ओळख आम्ही आपल्याला एवढ्यासाठी दिली की ह्या वारीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित येतो सर्व समाजाचे घटक एकत्रित येतो आणि आपण पुढं जात असतो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जे काँग्रेसवाले जे म्हणतात की विकास काय केला विकास कोणता झाला एक सांगतो रस्ते इमारती कुणी भाषण काय करल ह्याच्यावर विश्वास ठेवू नका आपलं जे बँकेच पासबुक असत त्याच्यावर विश्वास ठेवा साहेब इथं आमच्या माय माऊली बसलेत माझ्या माय माऊलींना विचारायचंय जरा हात वर करा आमच्या माय माऊलींनी आईनी आमच्या बहिणींनी हात वर करा तुमच्या खात्यावर जर पैसे आले असतील आलेत का नाही जरा जोरात सांगा दीड हजाराचं दोन हजार करायचंय का नाही मोठा नेता आलाय आपल्याकड कर। करायचं का कर नाही हा तर आपल्याला या नेत्यांपर्यंत सांगायचं तुमच्या पासबुकवर पैसे जमा झाले साहेब आपलं सरकार आलं मी तुमच्या सोबत मंत्री म्हणून काम करत होतो आपण उमेद नावाची संस्था काढली या सर्व बहिणींच्या खात्यावर बचत गटाच्या माध्यमातून आपण किती पंधरा हजार रुपये दिले दिले का नाही परत त्याच्यानंतर एकोणीस ते एकवीस हे पैसे बंद झाले आणि त्याच्यानंतर परत माननीय शिंदे साहेबांनी शिवाजीराव माने साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी परत आपल्यावर या ठिकाणी तीस हजार रुपये देण्याचा निर्णय केला एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा या सर्वांनी मिळून हा निर्णय इथं आमच्या शेतकरी बसलेत दहा वर्षामध्ये आपल्या पासबुकवर आप आपण जर पाहिलं गोगलकाईच्या अनुदानाचे पैसे जमा झाले का नाही आले का नाही गोगलगाईचे पैसे त्याच्यानंतर विम्याचे पैसे त्याच्यानंतर आता आपल्याला गेल्या वर्षी किती शेतकऱ्यांनी विमा भरलाय जरा हात वर करा अरे बाप किती भरला हो एक रुपया भरला साहेब शेतकऱ्यांचे पैसे वाचले सरकार आहे एकीकड काँग्रेसचं साठ वर्षाचं बियाणं जे आपण पेरलं शेतकऱ्याच्या हातामध्ये दतुरा दिला आणि भाजपचं बियाणं पेरलं तर तुमच्या हातामध्ये पैसे दिले हा दोघांमधला फरक बरोबर आहे ना हो का नाही सांगा साहेबांकडनं आपल्याला मान्य करून घ्यायचंय येणाऱ्या काळामध्ये आता आपण गेल्या वर्षी सोयाबीनची तपावत होती त्याचे पाच हजार रुपये जमा झाले आता वीज बिल किती जणांना वीज बिल आले वीज बिल आलं असल ना त्याच्यावर आकडा किती आहे जरा जोरात सांगा एकदा जरा तावडे साहेबांना ऐकता येईल त्याच्यावर आकडा किती आहे शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर झिरो काँग्रेसला काय द्यायचं काँग्रेसला काय द्यायचं मी आपल्या आमचे माननीय मंत्री मोदय इथं आले बनसोडे साहेब जरा एकदा टाळ्या वाजून त्यांचं देखील स्वागत करा आता आपल्याला वीज बिल झिरो आलंय लक्षात ठेवा काँग्रेसला काय द्यायचंय भोपळा आणि का साहेब ज्या काळामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगतो साहेब शेतकऱ्यांसाठी जसं इथं माऊली आहेत माऊली एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या खात्यावर जे पैसे लाडक्या बहिणीचे जमा व्हायला सुरुवात केली लगेच काँग्रेस वाले कोर्टात गेले का नाही कशासाठी गेले बंद करा म्हणून मग आता काँग्रेसवाले आल्यानंतर त्यांना मतदान करणार नाही बिलकुल नाही येऊ पण देऊ नका गावामध्ये आणि त्याच्यानंतर इथं शेतकरी बसलेत हे बघा पेरणी करतो आपण पेरणीच्या वेळेस बियाणं घेतो बियाणं घेतल्यानंतर आपल्याला जर पीक चांगलं मिळालं आपल्या पिकाला कोणत्या प्रकारचा रोग लागला नाही कोणत्या प्रकारचा आजार लागला नाही तर दुसऱ्या वर्षी ज्या बियाण्यामुळं आपल्याला उत्पन्न वाढलं असतंय तर पुढच्या वर्षीच्या पेरणीला बाजारात गेल्यावर ते बियाणं घेतो परत का दुसरं बियाणं घेतो तेच बियाणं घेतो मग ह्या बियाण्यामुळं जो फायदा होतो आता निवडणुका म्हणजे पेरणीच्या दिवस आहेत बाजारामध्ये लय बियाणं आलेत आता हे बियाणं आले ते कसे येतात काही कंपन्या असं करतात की आमचं बियाणं घ्या या बियाण्यासोबत एक फर्टिलायझर ची बाटली देखील आम्ही तुम्हाला मोफत देतो असं सांगतात का नाही आणि मग आपल्याला हे जे बियाणं घ्यायला जातो आपल्याला काय वाटतं बियाणं सोडतो फर्टिलायझरच्या बाटलीकडे बघतो आणि बियाणं घेतो तस आता जे काँग्रेसचं बियाणं जे आलंय त्याच्या सोबत जे फर्टिलायझर आहे संजू हे बाबळगावच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणुके निलंग्यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस ब अशी निवडणुके तुम्हाला प्रश्न पडेल काँग्रेस आय ऐकलीये काँग्रेस एस ऐकलीय हे काँग्रेस ब म्हणजे काय आमच्या जनतेला माहितीये काँग्रेस ब म्हणजे काय बघा साहेब बी म्हणजे काय ही लढाई निलंगा विरुद्ध मतदान कुणाला करणार आहे निलंगा मतदार संघाला मतदान करणार आणि का मला पत्रकारांनी विचारलं भैया तुमचा त्यांचा काय विरोध आहे एवढा तुम्ही त्यांच्यावर रागावून काय माझा व्यक्तिगत विरोध नाहीये संजू माझा व्यक्तिगत विरोध नाहीये कोविडच्या काळामधले दिवस आठवा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते माझ्या मतदारसंघाला ऑक्सिजनची गरज होती इथं पत्रकार येत रेकॉर्ड करतात मी त्यांना विनंती केली पालकमंत्री मोदयांना विनंती केली शेवटी माझ्या लोकांच्या जीवाचा प्रश्न होता मी त्यांना विनंती करून हात जोडले देखील की आपण ऑक्सिजन सिलेंडर निलंगा मतदारसंघाला पाठवा शिरोनपाळला द्या देवणीला द्या मला आपल्याला आजपर्यंत मी कधी बोललो नाही खूप त्रास ह्या लोकांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला साहेब आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर दिले नाही शेवटी आम्हाला बीडून बीडच्या खोट्यातले ऑक्सिजन सिलेंडर निलंगा शिरो देऊनी रेमडी रेमडेसिवीअर बेड लागत होत कोणता राग होता त्यांना राग काढायचा होता तर माझ्यावर काढायला पाहिजे होता पण माझ्या मतदारसंघावर काढायची गरज नव्हती आम्हाला रेमडेसिवीर दिलं नाहीत आम्हाला ऑक्सिजन दिलं नाहीत आणि आता परत तुम्हाला सांगतो आपण सर्वांसाठी सर्व शेतकरी बांधव आहेत साहेब या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक कोणता असेल सोयाबीनचे शेतकरी जरा हातवर करा बघा आणि या वर्षीचे आमचे राशी जा आता काढणी झाली आता राशी चालू आहेत राशी चालू आहेत आणि गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचं आमचं ह्या भागामधलं उत्पन्न वाढलंय आणि मधल्या काळामध्ये जरा पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर आम्ही कलेक्टरकडे गेलो कलेक्टरला सांगितलं थोडं नुकसान झाले परत फेर पंचनामे करा आणि पंचनामे करायला सांगून परत आता केवायसी चालू झाले का नाही तुमचे केवायसी चालू झाले कशासाठी के आहेत केवायसी अनुदान साठी हो का नाही मग अतिवृष्टीच्या अनुदानासाठी केवायसी आहे आता हा प्रश्न आहे एकीकड उत्पन्न वाढले एकीकड अनुदान येते कस काय शक्य आहे या बियाण्याचा काही कमाल आहे का नाही जे बियाणं तुम्ही लावलं एकीकड तुमचं उत्पन्न देखील वाढवलंय आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या खात्यावर साहेब आम्ही आमचे अफसर भाई नमस्कार आणि आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांना एकीकड उत्पन्न वाढवले साहेब अनेक जण भांडणं करतात विम्याचे पैसे द्या हे पैसे द्या पण आजपर्यंत कधी कुणी उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला नाही पण या भागामध्ये शेतकरी समृद्ध योजना आणली आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढवण्याचा प्रयत्न केला का नाही मग मा ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे ही भूमिका घेतली शेतमजुरांसाठी मदत घेतली आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचं सर्व शेतकरी बांधव ही गोष्ट लक्षात घ्या मी कलेक्टरांना सांगितलं की कलेक्टर मोदय साडे तेरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत दिपाळीच्या पूर्वी तुम्ही हे पैसे जमा करा म्हणजे शेतकऱ्यांना दिपाळी चांगली करता येईल या नालाय काँग्रेसवाल्यांनी जाऊन परत तक्रार केली की थांबा आता देऊ नका या लोकांना तुम्ही माफ करणार आहे त्यांनी जे तुम्हाला दिपोळीच्या पूर्वी तुमच्या खात्यावर साडे तेरा हजार रुपये जमा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो मंत्री मोदय यांनी ते पैसे थांबवण्याचा प्रयत्न केला पण सरकार ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि ते साडे तेरा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले